मराठवाडा वनपरिक्षेत्र अंतर्गत अवैध सागवान मालाची वाहतूक होणार असल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार होली क्रॉस शाळेजवळ नाकाबंदी करून टाटा एस वाहन क्रमांक MH 27X 76 15 नाकाबंदी दरम्यान थांबवले असता वाहन चालक वाहन सोडून पळून गेले. त्यानंतर वाहनाची तपासणी केली असता वाहनात सागवान लाकडाचे 67 गोलनं किंमत अंदाजे 75,160 रुपये व वाहन किंमत 2,30,000 असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अन्य एका कार्यवाहीत टाटा एस वाहन क्रमांक MH 32B 49 30 वडोरा कॅनल ते गारखेडा रोड येथे सुद्धा वाहन थांबवण्यास सांगितले असता वाहन चालक वाहन सोडून पसार झाले. त्या वाहनात सुद्धा तपासणी दरम्यान सागवान चिरानमाल 13 नग किंमत अंदाजे 51,343 वाहन किंमत 1,20,000 रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर दोन्ही कार्यवाहीमधून एकूण 4,76,000 रुपयांचा मुद्देमाल व वाहन जप्त करण्यात आले असून आरोपी विरुद्ध वन कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. अमरावती वन विभागामधील परतवाडा वन परिक्षेत्र अंतर्गत गुप्त माहितीच्या आधारे दिनांक 26/8/2021 रोजी 2 टाटा एस जप्त करण्यात आले. पहिल्या टाटा एसमध्ये 3,05,160 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच दुसऱ्या टाटा एसमध्ये 1,71,510 रुपयाचा माल जप्त करण्यात आला.